नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये। चला मिळूया ज्ञान नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 370 आणि आजचा विषय आहे विज्ञान। मित्रांनो, गेले बऱ्याच जणांना चुकल्या चुकल्यासारखं वाटलं, कारण शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस आपला भाग प्रसारित झाला नाही, प्रश्न मला अपलोड करता आला नाही। सध्या परीक्षेचा कालावधी होता मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, आठवड्याचा पहिला दिवस आजवार सोमवारचा भाग क्रमांक 370 विषय विज्ञान। वळूया प्रश्नाकडे। विज्ञान मध्ये मानवी शरीराचा सुद्धा अभ्यास येतो। मानवी शरीराचा जर विचार केला, अंतर्गत आंतररचना जी आहे त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोटीन्स, एन्झाइम्स आणि बरेच जीवनसत्वे ही आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्त्वाची असतात। सर्वात महत्त्वाचं आपल्या शरीराला आवश्यक असतं ते म्हणजे प्रथिने, प्रोटीन्स। प्रोटीन्स या शब्दाचा अर्थच असा आहे की ग्रीक शब्द प्रोटोस यापासून हा प्रोटीन शब्द आला आहे। प्रोटोस म्हणजे फर्स्ट, म्हणजे आपल्या शरीराला सर्वात पहिल्यांदा गरज असते ती प्रोटीनची, आणि या प्रोटीनच आपल्या शरीरावर मसल्स, जे स्नायू असतात ते स्नायू निर्मिती करणे, त्याचबरोबर केस किंवा रक्त, टिश्यूज, ह्या एन्झाइम्स, या सर्वांमध्ये प्रोटीन ही महत्त्वाची भूमिका बजावत असतं। आपण डेली जे काही आपण अन्न खात असतो त्यामधून प्रोटीन्स आपल्याला मिळतच असतात, या प्रोटीनची कमतरता आपल्याला भासत नाही। आजचा प्रश्न हा या प्रोटीनची शरीराला असलेल्या आवश्यकतेच्या अनुषंगानेच आहे की माणसाच्या वजनानुसार प्रोटीन हे त्या व्यक्तीला आवश्यक असतं, वजनानुसार। मग माझा आजचा प्रश्न तुम्ही नीट ऐका की आपल्या वजनानुसार प्रोटीन लागत असतं तर मानवी शरीराच्या 1 किलोग्रॅम वजनाला किती प्रोटीन आवश्यक असतं? प्रश्न नीट आहे का मित्रांनो? मानवी शरीराच्या 1 किलोग्रॅम जर वजन धरलं तर त्याला किती प्रोटीन लागत असतं? या प्रश्नाचं उत्तर मला लगेच तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा। अशा प्रकारे प्रश्नांचं त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, काय सूचना असल्या जरूर सांगा। भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।